केएमएस न्यूज आपलं कराड आपला आवाज। काँग्रेस आधार माझा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापूरचा हो राजा आहो राजा आहो राजा मनोहर भाऊंचा मत आम्ही काँग्रेसला दे। काँग्रेस सारी कमाल भारी विकासाचा गाजा बाजा पृथ्वीराज बाबांचा। काँग्रेस सारी कमाल भारी विकासाचा गाजा बाजा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापुराचा हो राजा। फुलायचं नाही फसायचं नाही काँग्रेस आधार माझा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापूरचा हो राजा। फुलायचं नाही फसायचं नाही काँग्रेस आधार माझा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापूरचा हो राजा आहो राजा आहो राजा मनोहर भाऊंचा मत आम्ही काँग्रेसला देणार मत आम्ही हाताला देणार 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 काँग्रेसला देणार हाताला देणार। काँग्रेस सारी
कमाला भारी विकासाचा गाजा बाजा पृथ्वीराज बाबांचा काँग्रेस सारी कमाला भारी विकासाचा गाजा बाजा मनोहर भाऊ जाणता नेता मलकापुराचा हो राजा। आम्ही काँग्रेसला देणार मत, आम्ही हाताला देणार मत, आम्ही काँग्रेसला देणार मत, आम्ही हाताला देणार। आहो तरुण उठवला गाव लटवला विकास जनता पाहती मनोहर भाऊ घरोघरी साऱ्यांना पाठबळ देते। आहो तरुण उठवला गाव लटवला जनता पार्टी मनोहर भाऊ घरोघरी साऱ्यांना पाठबळ देते। ओ सर्वांच्यासाठी दिवस रात खुला सदा दरवाजा माणूस साधा पक्का इरादा सहुकड गाजा बाजा गाजा बाजा गाजा बाजा पृथ्वीराज बाबांचा मत आम्ही काँग्रेसला देणार मत, आम्ही हाताला देणार मत, आम्ही काँग्रेसला देणार मत, आम्ही हाताला देणार। मलकापूर नगर परिषदेची पहिली ऐतिहासिक निवडणूक पार पडलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षानं विजय मिळवलेला आहे। नगराध्यक्षासह 14 नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे निवडून आलेले आहेत। या निवडणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेची साथ, राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराज चव्हाण, कराडचे विद्यमान आमदार पृथ्वीराज चव्हाण बाबा यांचं फार मोठं मार्गदर्शन, त्यांचं नेतृत्व या निवडणुकीच्या निकालामध्ये आम्हाला उपयोगी आलेलं आहे। त्याचबरोबर ही निवडणूक लढताना आम्ही जी आघाडी केली राष्ट्रवादी काँग्रेस आणि आदरणीय राज्याचे माजी मंत्री विलासराव काका पाटील गुंडाळकर आणि उदयनसिंह दादा या सर्वांनी आणि विशेषतः काँग्रेस पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि ज्यांनी प्रचारामध्ये भाग घेतला ते राज्याचे माजी मंत्री बंटी पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार आंध्रा पाटील नाना, माननीय उदयनसिंह दादा पाटील, राजाभाऊ पाटील गुंडाळकर आणि सर्वांनी आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे। आणि गेल्या 10 वर्षामध्ये जे विकासाचं काम उभं केलेलं आहे त्या विकास कामाच्या माध्यमातून हा काँग्रेस पक्षाला विजय मिळालेला आहे। आज देशामध्ये वारं बदलते, देशात राज्यात निश्चित सत्ता काँग्रेसची येणार आहे। आज मलकापूर सत्ता काँग्रेसची आलेली आहे। निश्चितपणाने येत्या 5 वर्षामध्ये या काँग्रेसच्या माध्यमातून विकास करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू। अनेक योजना राबवून आपण देशाच्या कानाकोपऱ्यात मलकापूरला पोहोचवलेलं आहे। आता नगर परिषद झालेलं आहे आणि ह्या चिच्यामध्ये सुद्धा चांगलं काम उभं करू एवढं आपल्या समोर या ठिकाणी सांगतो। त्याचबरोबर ह्या निवडणुकीमध्ये भाजपनं अनेक प्रकारचा वापर या ठिकाणी केला, धनशक्तीचा मोठ्या प्रमाणात वापर झाला। अपेक्षित तसं मला यश 20-0 यायला पाहिजे होतं, परंतु काही ठिकाणी आम्हाला अपयश आलेलं आहे, त्याचंही आम्ही अवलोकन करू। निश्चितपणानं त्या भागा विभागामध्ये लक्ष देऊन पुन्हा त्या ठिकाणी काँग्रेसला यश मिळालं पाहिजे याचं नियोजन आजपासून आम्ही या ठिकाणी सुरू करू। फक्त एकच आहे की मलकापूरच्या निवडणुकीमध्ये ज्या अफवा पसरल्या होत्या, कराड पॅटर्न आणायचा प्रयत्न केला, किंबहुना कराडची मंडळीसुद्धा प्रचारामध्ये मलकापूरला येऊन कराड पॅटर्न आला पाहिजे,
परंतु जनतेने साफ त्यांना नाकारलेला आहे आणि त्याचा त्यांनी विचार करावा. इथून पुढे मलकापूरमध्ये मतं मागताना पहिला मलकापूर नगर म्हणजे टॅक्स देणार आहे 5.5 कोटी, तो पहिला भरावा आणि तो त्यांनी लोकांना मतं मागावी असं मी त्यांना या ठिकाणी आपल्या माध्यमातून जाहीरपणे जे आव्हान करतो. नगराध्यक्ष पदासाठी मला निवडून दिलंय त्याबद्दल त्यांचे सर्वांचे आभार. विकासाचा हा प्रवाह असा अखंडितपणे चालू ठेवण्यासाठी त्यांनी जो त्यांचा जो कौल आहे त्यांनी जो निर्णय घेतलाय त्यास मी पूर्ण त्यांच्यासाठी मी काम करेन. पालिकेचा हा विजय धनशक्तीच्या विरोधातला विजय आहे. जनतेनं धनशक्तीला पूर्णपणे नाकारलेला आहे, तरी हा पूर्ण विजय जनतेचा आहे. येणाऱ्या काळात विधानसभेची ही ट्रायल मानली जाते, तरी येणारी विधानसभा आम्ही 100% जिंकू असा माझा आत्मविश्वास. मलकापूरचा हा जो विजय आहे ते जनसामान्यांचा विजय आहे आणि विकासाची पोचपावती जनतेने दिलेली आहे. जे बाबांनी जो विकास केला आहे मलकापूर आणि मनोहरभाऊंनी केलेला आहे हेच ह्या विजयाचं हे कारण आहे. आणि इथून पुढं आता जी येणारी विधानसभा जी इलेक्शन आहे विधानसभेचं त्यावेळी बाबा हे 30,000 वर निवडून येतील असा माझा विश्वास आहे. KMS News, आपलं कराड आपला आवाज.